नमस्कार माझे नाव प्रशांत रमेश तुळे आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीतील विषय परिसर अभ्यास आणि घटक आहे काळाची समज. बघा, हा पाठ घेताना पालकांनी प्रथम आपल्या पाल्याशी त्याच्या दैनंदिन जीवनाविषयी थोडक्यात बोलायचे, जसे की तू आता काय करत आहेस किंवा तू काल काय केलं आहेस, उद्या तू काय करणार आहेस, असे जे प्रश्न विचारले तर त्याला काळाची समज त्याला हळूहळू यायला मदत होईल. जसे की आता जर त्यांनी त्याला आपण असा प्रश्न विचारला, तू आता काय करत आहेस, म्हणजे आपण प्रश्न कसे विचारलं त्याला वर्तमान काळ, तू काल काय केला आहेस किंवा थोड्या वेळापूर्वी काय केला आहेस, म्हणजे आपण प्रश्न कसे विचारलं त्याला भूतकाळ, आणि तू थोड्या वेळाने काय करणार आहे किंवा उद्या काय करणार आहे असं जर विचारलं आपण तर आपण त्याला भविष्यकाळामध्ये बोलतो. असं पालकांनी वेगवेगळे प्रश्न विचारून काळाकडे घेऊन जायचे. काळाचे तीन प्रकार आहेत असे समजून सांगायचं, म्हणजेच काळाचे कोणते प्रकार आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ असे सांगायचे. हे सांगत असताना काळाचे विभाजन कसं होतं हे पण सांगायचं. उदाहरणार्थ काळाचे विभाजन कसं केलं जातं तर घड्याळ, आता घड्याळाचा सर्वात छोटा घटक जो आहे किंवा काळाचा जो सर्वात छोटा घटक आहे तो आहे सेकंद. बघा, सेकंदापासून काय म्हणजे 60 सेकंदापासून 1 मिनिट, मिनिटापासून 60 मिनिटापासून 1 तास, आणि दिवसाचे 24 तास, असं म्हणजे आपण त्याला सेकंदाकडून तासाकडे न्यायचं आणि तासाकडून दिवसाकडे न्यायचं. असं काळाचं विभाजन जे आहे ते त्याला थोडक्यात. परंतु हे सांगत असताना प्रत्यक्ष घड्याळ समोर ठेवून विद्यार्थ्यांना त्याची माहिती द्यायची. आता हे सांगितल्यानंतर त्याला काय करायचं, दिनदर्शिकेकडे न्यायचं. आता दिनदर्शिकेकडे गेल्यानंतर आपण दिनदर्शिका समोर ठेवायची विद्यार्थ्याच्या, आणि दिनदर्शिका समोर ठेवल्यानंतर आपण त्याला सांगायचं की आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, बरोबर. तर महिन्यामध्ये किती दिवस असतात, तर काही महिन्यामध्ये 28 दिवस आहे फेब्रुवारी महिन्यात, तर काही महिन्यामध्ये 30 आहे, तर काही महिन्यामध्ये 31 दिवस आहे, असं त्याला महिन्याचं विस्तृत आपण पालकांनी त्याला सांगायचं. दुसरी गोष्ट, पंधरवडा कसा तयार होतो, आठवडा कशाला म्हणायचं, या अशा वेगवेगळे प्रश्न त्याला दिनदर्शिकेवर तयार करायला सांगायचे, जेणेकरून तो स्वतः त्यामध्ये प्रात्यक्षिकरित्या त्याला दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष हे पूर्ण त्याला त्या दिनदर्शिका म्हणून त्याला ते समजून येईल. अशा प्रकारे त्याला दिनदर्शिका समजल्यानंतर आपण त्याला जुन्या काळाकडे घेऊन जायचं. आपण आता वर्तमानपत्र वाचतो, त्या वर्तमानपत्रामध्ये आपण बऱ्याच वेळा अशा गोष्टी ऐकतो की खोदकाम करताना जुन्या वस्तू सापडतात. उदाहरणार्थ काय सापडतं त्याच्यामध्ये, नाणी सापडतात, मूर्त्या सापडतात, वेगवेगळे बांधकामाचे साहित्य सापडतं, भांड्यांचे तुकडे सापडतात, विविध प्रकारचे जुने खनिजे सापडतात. विद्यार्थ्यांना हे सांगायचे की वर्तमानपत्रातल्या ह्या गोष्टींचे तुम्ही संग्रह करा, जेणेकरून जुना काळ कसा होता हा त्याला समजून येईल.